इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. कृष्णेची पाणी पातळी 27 फुटांवर एका दिवसात 13 फूट पाणी वाढले. अलमट्टी धरणातून 1,30,000 क्युसेक्स पाणी सोडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर गेली असून पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. आज सकाळपासून 14 फूट पाणी वाढल्याने नदी काठावरील गाव चिंतेत आहेत. महाराष्ट्रात वाढत्या पावसाचा धडाका पाहता कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 95,000 क्युसेक्स वरून थेट 1,30,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीचीही पाणी पातळी वाढत आहे. त्यातच येणाऱ्या 3 तासात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पुणे या परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूरला पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.